महात्मा फुले समता परिषदेच्या आमच्या बैठका ज्या आहे राज्यस्तरीय, त्या साधारणपणे 2-3 महिन्यांनी एकदा होत असतात। त्याप्रमाणे मागच्या 2-3 महिन्यात ही बैठक झाली नाही आणि मध्यंतरी आमचे जे हरी नरके साहेब हे सुद्धा वारले, तर त्या दिवशीच आमची ती मीटिंग ठरलेली होती, त्याच्यामुळे ती पुढे ढकलली गेली। ती मीटिंग जी आम्ही बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या नेहमीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा होणार आहे। जरांगींनी 14 तारखेला मेळावा जो केलेला आहे, वारंवार टीकेचं लक्ष तुम्हीच दिसून येत आहे। ठीक आहे ना, आता लोकशाही आहे तर त्यांना मीटिंग घेण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे। त्याच्याबद्दल मी काय भूमिका घेतली जाणार का समता परिषदेत? आम्ही कोणाच्या विरोधात भूमिका नाहीच आहे, आमची भूमिका फक्त एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु OBC शेड्यूलकास्ट शेड्यूल ट्राईब कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता वेगळं आरक्षण द्यावं, आमचा पूर्ण पाठिंबा, हीच आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे गेल्या काही वर्षापासून, आणि त्याच भूमिकेत आजही आम्ही आहोत। आणि माझ्याबरोबर जे वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत, प्रमुख नेते, मग मुख्यमंत्री असो की शरद पवार साहेब असो, सगळे हीच भूमिका जी आहे राज्यामध्ये मांडत आहे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।